आक्रमक बोलता बोलता त्यांनीच ते आक्रमक बोलावं अशी परिस्थिती तयार झाली आणि त्याचे ते कुठेतरी बळी झाले असं मला वाटतं. आम्ही तर त्यांना बोललो होतो की बाबा तुम्ही आता हे तुमची आक्रमकता थोडी थांबवा. तुम्ही सल्ला दिला होता तसं? हो, संजय राऊतांना कमी करावं असं माझं म्हणणं नाही आहे. संजय राऊतांना परवा नाही, त्यांना याच्यावरती लोकांनी मत विचारलं, ते म्हणतात नाही मी हे आहे, मी वीर आहे आणि मला काही याचं पडलेलं नाही. पण मुख्यमंत्री व्हा याचा अर्थ एवढी कार्यकर्त्यांची कोंडी होईल असं नव्हतं वाटलं. असं वाटलं होतं कार्यकर्ते आणखीन याच्याबद्दल आपण एक कुठेतरी ठामपणे आपली भूमिका राहील आणि आपण काम करत करत पुढे जाऊ. संजय राऊत हे अनेकदा म्हणजे जे 40 आमदार गेलेले आहेत, तर संजय राऊतांचं जी सगळी जी सकाळपासून जी भूमिका सुरू असते, तर त्याच्याबद्दल तुमचा काही आक्षेप होतं? नाही, संजय राऊत हे मी पूर्वी पण बोललेली आहे, संजय राऊत हे कायम मला त्यांनी सहकार्य दिले व्यक्ती म्हणून. आता बाकीच्या आमदारांना त्यांचा काय अनुभव आला किंवा काय नाही तो प्रत्येकाचा त्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक झालं की त्यांनी मवियाच्याबद्दल समर्थनाची भूमिका घेतली आणि माननीय पवारसाहेबांनी समर्थन केलं आणि मग उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मागे ते ईडी आणि हे सगळे विषय सगळा सुरू झाला. त्यामुळे मला असं वाटतं की अधिकाधिक मग ते चिडीतून आक्रमक बोलायला लागले आणि मग ते आक्रमक बोलता बोलता त्यांनीच ते आक्रमक बोलावं अशी परिस्थिती तयार झाली आणि त्याचे ते कुठेतरी बळी झाले असं मला वाटतं. म्हणजे त्यांना त्याचा त्रास झाला त्याचा. आम्ही तर त्यांना बोललो होतो की बाबा तुम्ही आता हे तुमची आक्रमकता थोडी थांबवा. तुम्ही सल्ला दिला होता तसा? हो, मी सांगितलं होतं म्हणजे तुम्हाला पटणार नाही पण तुम्ही विचार करा याच्यावरती की विधा हे करा, वैचारिक टीका जरूर करा परंतु व्यक्तिगत टीका आपण जे करतो त्यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून तर ती थोडीशी तुम्ही समोरीने घ्यावं असं वाटतं. आणि पक्षांनी सुद्धा संजय राऊतांच्या हिताच्या दृष्टीने आणि त्यांच्या स्वतःच्या हिताच्या दृष्टीने अजून काही प्रवक्त्यांना स्थान द्यायला पाहिजे होतं. म्हणजे मीच असं नाही, मी तर उपसभापती असल्याने बोलू शकत नव्हते अनेक बाबतीमध्ये, पण अजून काही प्रवक्ते त्याच्याबद्दल ते सक्षम करता आले असते तयार की जे एक टीम म्हणून बोलतायत असं चित्र आपल्याला दिसलं, चित्र निर्माण झालं असतं. उदाहरणार्थ अनिल देसाईंसारखा माणूस की जो इंग्लिश हिंदी मराठी तोही चांगलं बोलू शकतो, प्रियंकाही बोलू शकते. त्यामुळे तेवढ्याच जोरदारपणाने म्हणजे संजय राऊतांना कमी करावं असं माझं म्हणणं नाही आहे. संजय राऊतांना परवा नाही, त्यांना याच्यावरती लोकांनी मत विचारलं, ते म्हणतात नाही मी हे आहे, मी वीर आहे आणि मला काही याचं पडलेलं नाही. आता शेवटी किती तुम्ही कुटुंबाला आणि स्वतःला हे करायचं असं, त्यांना ते म्हणतात असीदारा व्रत मी स्वीकारलेलं आहे. पण मला असं वाटतं कुठल्याही नेत्याने कुठल्याही कार्यकर्त्याला एवढं गृहित धरणं चुकीचं आहे असं माझं मत आहे त्याच्याबद्दलचं जे आहे ते. आणि असा प्रश्न विचारला जातो की उद्धव ठाकरेंनी भाजपची जी भूमिका होती ती म्हणजे साथ सोडली 2019 मध्ये, पण असं तुमच्यापैकी कुणी होतं का की नाही बाबा हे आपण जे मव्यबरोबर जातो आहे हे चुकीचं, पुढे आपल्या चुकीचं पाऊल पडतंय असं कुणीतरी सांगितलं होतं का त्यांना? सांगायला चर्चा झाली पाहिजे ना, सगळं चॅनेलवरूनच दिसत होतं. ट्रायडंटला मीटिंग, हिल्टनला मीटिंग, इकडे गेले तिकडे गेले तिकडे गेले. आणि उद्धवसाहेब मुख्यमंत्री होणार आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी मुख्यमंत्री व्हावं की नाही याच्यावर आमचं मत विचारलं होतं. महापौर बंगल्यात आम्ही होतो. आता अशा वेळेला आम्ही शेवटी शिवसेना समर्थक आहोत आणि आम्हाला पण आयुष्यात हे वाटत होतं की उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावेत. म्हटल्यावरती आम्ही म्हणणारच ना की मुख्यमंत्री तुम्ही व्हा म्हणून. साहेबांनी आमची अशी फ्रँकली चर्चा केली होती की आम्ही काय करावं असं वाटतं, तर आम्ही म्हटलं तुम्ही व्हा मुख्यमंत्री. पण मुख्यमंत्री व्हा याचा अर्थ एवढी कार्यकर्त्यांची कोंडी होईल असं नव्हतं वाटलं. असं वाटलं होतं कार्यकर्ते आणखीन याच्याबद्दल आपण एक कुठेतरी ठामपणे आपली भूमिका राहील आणि आपण काम करत करत पुढे जाऊ. म्हणजे भाजपच्या बरोबर सुद्धा थोडी कोंडी होती ती फोडत फोडतच गेलो होतो, तसं याच्यातून सुद्धा मार्ग निघेल असं वाटत होतं त्याच्यामध्ये. पण तसा मार्ग काही निघाला नाही. ते मार्ग निघाला नाही म्हणण्यापेक्षा आमचे मंत्री आणि आमदारांचं हे म्हणणं की त्यांना जो सपोर्ट मिळाला होता मुख्यमंत्री म्हणून तो मिळाला नाही आणि त्याच्यामुळे मग अमुक एक लोकांच्या मर्जीने त्या गोष्टी होत राहिल्या त्या ज्या आहेत त्या.